दिनांक 17 फेब्रुवारी 2021 रोजी ग्रामपंचायत सरपंच आरक्षणाच्या अनुषंगाने दिलेल्या आदेशानुसार आज दिनांक 22 फेब्रुवारी 2021 रोजी सरपंच पदाची फेर आरक्षण काढण्यात आलेलं आहे. जिल्हाधिकारी महोदयांनी अनुसूचित जमातीचं आरक्षण कायम केलं होतं 3 गावांचं, त्यामुळे 94 की उर्वरित 91 गावांचं आरक्षण आज काढण्यात आलं आणि यामध्ये काही बदल झाले आहेत. झाले बदल पुढीलप्रमाणे आहेत. आदिगाव हे गाव अनुसूचित जातीसाठी आरक्षित होतं, ते आता सर्वसाधारण महिला या प्रवर्गासाठी राखीव झालेलं आहे. पोहरगाव नामप्रसाठी राखीव होतं, ते अनुसूचित जातीसाठी राखीव झालेलं आहे. सुगाव खुर्द सर्वसाधारण महिला होतं, ते अनुसूचित जातीसाठी राखीव झालेलं आहे. पोलीसवाडी यापूर्वी नामप्र महिलासाठी राखीव होतं, अनुसूचित जाती महिला या प्रवर्गासाठी राखीव झालेलं आहे. नारायण चिंचोली अनुसूचित जाती महिला यासाठी राखीव होतं, ते नामप्रसाठी राखीव झालेलं आहे. अजन सोन यापूर्वी अनुसूचित जाती महिलासाठी राखीव होतं, ते सर्वसाधारण झालेलं आहे. बंडी शेगाव अनुसूचित जातीसाठी राखीव होतं, ते आता सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झालेलं आहे. करकम यापूर्वी नामप्र महिला या प्रवर्गासाठी राखीव होतं, ते आता नामप्रसाठी राखीव झालेलं आहे. भोळे हे गाव यापूर्वी नामप्रसाठी राखीव होतं, ते आता नामप्र महिलेसाठी राखीव झालं आहे. टाकळी गुरुसळे यापूर्वी नामप्र महिलेसाठी राखीव होतं, ते आता सर्वसाधारण महिला या प्रवर्गासाठी राखीव झालेलं आहे. शंकरगाव नळी यापूर्वी सर्वसाधारण महिलेसाठी राखीव होतं, ते आता नामप्र महिलेसाठी राखीव झालेलं आहे. सुपली यापूर्वी नामप्र महिलेसाठी राखीव होतं, ते सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झालेलं आहे. आता नेमतवाडी यापूर्वी सर्वसाधारण महिला होतं, ते नामप्र महिला झालेलं आहे. बाभुळगाव सर्वसाधारण होतं पूर्वी, ते सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झालंय. सुगाव भोसे यापूर्वी सर्वसाधारण होतं, ते सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झालंय. वाखरी यापूर्वी सर्वसाधारण होतं, ते सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झालंय. सरकोली यापूर्वी सर्वसाधारण महिला होतं, ते सर्वसाधारण झालेलं आहे. नांदोरेगाव यापूर्वी सर्वसाधारण होतं, ते नामप्रसाठी राखीव झालेलं आहे. देवडेगाव सर्वसाधारण महिला होतं, ते आता सर्वसाधारण झालेलं आहे. पटवर्धन पूर्वी सर्वसाधारण महिला राखीव होतं, ते आता आजच्या आरक्षणात सर्वसाधारणसाठी झालेलं आहे. उजनी वसाहत यापूर्वी सर्वसाधारण महिलेसाठी राखीव होतं, ते आता सर्वसाधारण झालेलं आहे. पिराची कुरोली यापूर्वी सर्वसाधारण महिला होतं, ते आता नामप्र महिला झालेलं आहे. असं साधारण थोडं काही गावांमध्ये यापूर्वीची सोडत आणि या सोडतमध्ये बदल झालेले आहेत आणि बाकीची सर्व गावं जी पूर्वीचं जे आरक्षण होतं त्याच पद्धतीचं आरक्षण राहिलेलं आहे आणि सर्व नियम आणि सर्व जिल्हाधिकारी महोदय यांच्या आदेशानुसार हे आरक्षण पार पाडण्यात आलेलं आहे. पैशांची चिंता आहे, मग आता आम्ही घेऊन येत आहोत मेक फायनान्स गोल्ड लोन, तेही आपल्या पंढरपूरमध्ये. सोने तारणवर 1% आकर्षक व्याजदर. आमची वैशिष्ट्ये: जास्तीत जास्त मूल्यांकन, कमीत कमी कागदपत्रे, छुपे चार्जेस नाहीत, ज्वेलर्स आणि रिटेलसाठी खास व्याजदर. तर आजच संपर्क करा. आमचा पत्ता आहे SBI लाईफ इन्शुरन्स शेजारी भोसले चौक पंढरपूर. मोबाईल क्रमांक 9199151757 आणि 9899042461.